नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मध्यरात्री स्मशानाच्या जवळून जाताना आपल्या तोंडून आपसुक राम 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 रामचा जप सुरू होतो, किंवा हनुमान चालिसा किंवा हनुमान स्तोत्राचं पठण सुरू होतं. कशाकरता? खरंच त्या स्मशानाच्या बाहेर हनुमान किंवा राम आपल्या मत्तीला येणार असतो का? अजिबात नाही. रामाचं स्मरण आपल्याला जाणीव करून देतं की ज्यानं आयुष्यभर फक्त संकट भोगली पण आपल्या ध्येयपथावरून हटला नाही, त्या रामाचं स्मरण आमच्या पथाला सुकर करण्यासाठी उपयुक्त ठरतं. बजरंग बलीचं स्मरण आम्हाला हेच जाणीव करून देतं की एक शक्तिशाली देवता माझ्या मनात स्थापित आहे आणि त्याला जागृत करून माझ्या मनोबलाला मला जाग केलं पाहिजे. तिथे हनुमान येत असतो न राम येत असतो, पण आमच्या मनात त्यांची भावना जागी होणं हेच आम्हाला सशक्त असल्याची जाणीव करून देतं. युगानुयुगापासून वर्षानुवर्षापासून आमच्या इथे देवतांची प्रार्थना करताना, पूजा करताना त्यांच्या सशस्त्र रूपांचं पूजन केलं जातं. काशाय वस्त्रम म्हणताना सुद्धा करदंड धारिणम कमंडलू पद्म करेन शंखम चक्रम गदाभूषित भूषणाद्यम. चक्र आहे, गदा आहे, दंड आहे. हे चक्र, गदा, दंड म्हणजे एकीकडे कमलदल आहे, अगदी नाजूक आहे, कमंडलू पण आहे, पण चक्र आहे, गदा आहे, शस्त्रधारी आहेत. आमची कालिका सुद्धा शस्त्रधारण करून आहे. या शस्त्रधारी देवतांचं पूजन आम्ही का करत आलो? तर आम्हाला शांततेसह शस्त्रांची स्मरण करणं म्हणजे आम्ही सशक्त आहोत याची जाणीव करून देणे, आणि म्हणूनच सशस्त्र देवांचं त्यासोबत शस्त्रांचं पूजन आम्ही करत आलेलो. म्हणजे हा विषय सांगायचं कारण असं की नागपूरमधल्या संघ मुख्यालयामध्ये शस्त्रपूजन विजयादशमीला होत असतं. या शस्त्रपूजनात वापरलेल्या शस्त्रासंबंधीची माहिती कोणाला तरी हवी आहे आणि त्यानं न्यायालयाकडं याचिका दाखल केलेली आहे. न्यायालयानं संघ मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या पोलीस ठाण्याला विचारलंय, आता त्यांचा अहवाल जाईल. मोहिनीश जबलापुरे असं त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यानं हे सगळं मागितली आहे माहिती. आता हा मोहिनीश जबलापुरे कोण आहेत? तर हे सन्माननीय व्यक्ती काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. आता यांना संघ मुख्यालयातल्या शस्त्रपूजनामध्ये काहीतरी गैर आढळतंय, वाटतंय की इथे गैर होतंय काहीतरी. हे मोहिनीश महोदय एकटे नाही आहेत ज्यांना ही शंका आली होती. याआधी प्रकाश आंबेडकरांनी देखील अशा स्वरूपाची शंका व्यक्त केलेली होती. घातक शस्त्रांचं पूजन होत आहे, तिथे शस्त्रास्त्र कशासाठी हवेत वगैरे वगैरे. आता त्यानंतर चौकशी झाली, खुलासे झाले, पुन्हा एकदा नव्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तिथल्या शस्त्रपूजनावर बोलावं वाटलं. सोपं असतो, तुम्ही शस्त्राचं पूजन करता म्हणजे भयंकर शस्त्र ठेवता, अग्निशस्त्र ठेवता, हे ठेवता, ते ठेवता, असं काही म्हणता येऊ शकतं. बघा बघा, संघ मुख्यालयात दहशतवादी प्रशिक्षण चालत असतं, तिथे मग वेगवेगळी खतरनाक शस्त्र सापडतात, असं काही बाई बोलता येतं. मुळात जिथे शस्त्रांचं पूजन न करता वापर होतो तिथे जाऊन बघणं आवश्यक आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रार्थनास्थळात काय काय शस्त्र सापडतात हे बघण्याचा, सांगण्याचा दम आपल्या पार्श्वभागात असावा लागतो, तो अनेकांचा नाही आहे. या देशावर हल्ले करणाऱ्या माणसांचा शस्त्रसाठा कुठे असतो हे जरा तपासणं आवश्यक आहे, पण या काँग्रेसच्या मंडळींना तिथला शस्त्रसाठा दिसत नाही, इकडचा शस्त्र दिसतात. चला जाऊ दे, संघ मुख्यालयात शस्त्र कोणती असतात, कशी असतात हे जरा समजून घेणं आवश्यक आहे. ते करणं आवश्यक आहे ना, कारण त्याशिवाय तर उगाच आपल्याला याचा खुलासा करता येणार नाही. संघ मुख्यालयातलं शस्त्रपूजन हे प्रतिकात्मक असतं. तिथे बंदुका असतात छर्रावाल्या, आपण जे बाजारात मिळतो ना, लायसनची गरज नाही, वन्य प्राणी चोरांना घाबरविण्यासाठी बंदुका घ्या, त्या छर्रावाल्या बंदुका संघ मुख्यालयातल्या शस्त्रपूजनासाठी असतात. म्हणून तिथे प्रतिकात्मक शस्त्रपूजन असा शब्द वापरलेला आहे. आणि ती परंपरागत शस्त्र जशी उदाहरणार्थ काठी आहे, दांडपट्टा आहे, बिछुवा आहे, ज्या पराक्रमाची शर्थ दाखवणाऱ्या आमच्या वीरांनी वापरली होती
ती प्रतिकात्मक शस्त्र संघ मुख्यालयामध्ये पूजनासाठी वापरली जातात. तिथे पूजनासाठी वापरली जातात, लोकावर चालविण्यासाठी नाही. पण ज्यांना शस्त्र आलं की लोकांचा जीवच घ्यायचा माहीत आहे, त्यांना त्या शस्त्रपूजनाचं महत्त्व काय करणार आहे. हो, शेताकडं जाताना हातात काठी घेऊनच जावं हा आमचा प्रघात, ही आमची गरज. कारण हाती असलेली काठी आमचा मार्ग सुरक्षित असल्याची जाणीव आमच्या मनाला करून देत असते. त्या परंपरागत शस्त्रांच्याकडं बघून आम्हाला याची जाणीव होते की होय, आमचे पूर्वजही प्रचंड पराक्रमी होते, त्याच वंशातले आम्ही आहोत. नामर्दांची शांतता हा षंढपणा म्हटला जातो. शांततेला त्या अर्थ आहे ज्याच्याकडं शक्ती आहे. समर्थांनी सांगितलंय, शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना. सुख प्राप्त करायचं असेल, शांती रासू नांदवायची असेल, तर त्यासाठी आपल्याकडं शक्ती असावी लागते आणि शक्तीहीनाची विटंबना होत असते. ज्याच्यात बळ नाही त्याला सन्मान मिळत नसतो. मग आमच्यात बळ आहे तरीही आम्ही शांत आहोत, तरीही आम्ही शांतच असतो. ही आमची शांती आमच्यावर आक्रमण करणाऱ्यांसाठी धाक असते. एका थोबाडात मारल्यावर दुसरं थोबाड पुढे करताना त्याला याची जाणीव करून द्यायची असते की तुझ्या थोबाडीत मारलं तर तुझं थोबाड असंच गोल फिरेल जसं मी पुढचं करतोय. एक गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करावा, ही जशी शांतता असते ना, तशी त्याला ही पण जाणीव करून देणं आवश्यक असतं की दुसऱ्या गालात जर मारशील ना तर तुझ्या गालात अशी मारली जाईल की तुझं तोंड वाकडं होऊन जाईल. आणि अशा बलशाली माणसाची शांतता ही मोजलेली असते. मुळात लोकांच्या हाती शस्त्र देऊन जे लढायला लावतात त्यांना या शस्त्रपूजनातला खरा अर्थ समजणं कठीण आहे. आणि माध्यमांनी देखील याच्या मस्त बातम्या करून टाकल्यात. म्हणजे मी पाहिली, संघ मुख्यालयातल्या शस्त्राविषयी चौकशी करून अहवाल द्या, न्यायालयाचे आदेश. अरे बाबानो, संघ मुख्यालयातली शस्त्र ही प्रतिकात्मक आहेत. आमच्या हिंदू संस्कृतीत, आमच्या भारतीय संस्कृतीत असं शस्त्र बाळगणं, त्याचं पूजन करणं वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे. आजही आमच्या शीख पंथातील मंडळी आपल्याजवळ किरपाण बाळगतात. शस्त्र बाळगणं हा सन्मानाचं प्रतीक आहे, ते सिंह असल्याचं प्रतीक आहे आणि ते शस्त्र बाळगतात. पण त्या शस्त्राचा उपयोग हिंसेसाठी कधीच होत नाही. आमच्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, आमच्या रक्षकांच्या हातामध्ये शस्त्र आहेत. आणि ज्या शस्त्रांनी आमचं मनोबल वाढतं त्या शस्त्राची पूजा करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात होत असतं. या मोहिनी जबलापुरे नावाच्या माणसाला यात वाद वाढवायचा आहे, चर्चा वाढवायची आहे, म्हणून अशा स्वरूपाच्या याचिका आहेत. यातूनही काही सत्य जे बाहेर येईल ते हेच असेल की हे सगळं प्रतिकात्मक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.